महाड मध्ये शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत मासूम बॅटरी दुकान जळून खाक। महाड मधील राजेवाडी फाट्याजवळील घटना। तर दासगाव मधले नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने नारळाचे झाड जळून खाक। गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली, मात्र काल गणरायाच्या आगमनाच्या दिवशी संध्याकाळी महाड तालुक्यात विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस आला। प्रचंड प्रमाणात कडकडणाऱ्या विजा आणि पाऊस सर्वत्र पडत असताना दासगाव मुल्ला येथे एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली आणि नारळाच्या उभ्या झाडाने पेट घेतला आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली। मात्र कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नाही। मात्र याच वेळी तालुक्यातील राजेवाडी फाटा येथील सागर हॉटेल शेजारी असलेल्या मासून बॅटरी दुकानात बॅटरी चार्ज करण्यासाठी लावली होती आणि अचानक विद्युत प्रवाहात वाढ झाली आणि दुकानात चार्जिंगसाठी लावलेल्या बॅटरीने पेट घेतला आणि बघता बघता संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून या आगीत मासून दुकानदारांचे जवळपास 4 ते 5 लाखाचे नुकसान झाले, त्यामुळे दुकानदार हवालदिल झालाय। काल रात को मैं घर पे सो रहा था तो 11 बजे हॉटेल से फोन आया कि तुम्हारे दुकान से धुआं निकल रहा है और उसी पीरियड में क्या बारिश भी हो रहा था और बिजली भी कड़क रहा था, तो उसके वजह से जो बिजली कड़का है उसके वजह से हमारा थोड़ा पावर बढ़ा है वायरिंग का, तो सब शॉर्ट सर्किट हो गया और घर में आग लग गया दुकान पे। कितना नुकसान हुआ? लगभग 5-6 लाख रुपये नुकसान हुआ है। कितना बैटरी था अंदर? बैटरी 4-5 थे, नई बैटरी और कुछ इलेक्ट्रिकल पार्ट्स थे महंगे महंगे, सब वो सब जल गए। अभी 2 दिन पहले ही माल भरा था मैं, हमारे पास बिल भी है उसका, लेकिन अभी नुकसान हो गया तभी क्या कर सकते, नुकसान तो खैर बहुत हो गया है आप देख रहे हैं, बस और कोई तकरार नहीं है मेरे उसमें। ब्यूरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज़, महाड़, रायगढ़।